राज्याध्यक्ष शिक्षकांचं लढ्यासाठी खऱ्या अर्थानं आक्रमक असा पवित्रा घेणार आहे आणि सुनील भाऊंच्या मार्गदर्शनाखाली आक्रमक भूमिका घेऊन शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी लढणारे शिवरामजी म्हस्के सर यांनी मनोगत व्यक्त करावं अशी मी त्यांना विनंती करतो. आवाज या ठिकाणी आपल्याला काळे साहेबांच्या मार्फत हा मुंबई पर्यंत आवाज पोहोचवायचा आहे आणि आपला जो पेंडिंग पडलेला आहे हा पेंडिंग प्रश्न साहेबांच्या माध्यमातून सोडवायचा आहे. काय ही गोष्ट होईल की नाही होईल? जवळपास 90% बांधव आहेत त्या शाळावाले लोक आणि अघोषित शाळेवाले लोक हे आहेच आहेत. उपाशी कोटी लोक हे आहेच आहेत. आपल्यासाठी आपल्याला बोलण्यासाठी आपल्या सोबत हितगुज करण्यासाठी आपल्याला काही प्रश्न विचारण्यासाठी आपल्याला आपल्याला आमचा अनुदानाचा प्रश्न कधीपर्यंत ठिकाणी निघणार आहे ही गोष्ट विचारण्यासाठी आणि उपाशी पोटामध्ये अन्नाचा कण कधी पडणार आहे हे विचारण्यासाठी इथं हे लोक जमलेले आहे. साहेब 25 ऑगस्ट 2019 साली आमचा आंदोलन झाला होता आझाद मैदान या ठिकाणी संताप आंदोलन होतं. या आंदोलनाचा आम्ही एक आठवडा तिथं राबवलेला होता. या आंदोलनामध्ये वेगवेगळ्या प्रकारची आम्ही आंदोलनं लावलेली होती. त्याच्यात पुंगी वाजवा आंदोलन असेल, केळदे आंदोलन असेल, फुगे फुगवा आंदोलन असेल, कोला उड्या घ्या आंदोलन असेल किंवा झुलवत ठेवा आंदोलन असेल, या वेगवेगळ्या प्रकारची आंदोलन आपण भाजपच्या शासन असताना लावलेली होती. त्याच्या अगोदरची आंदोलन वेगवेगळी आंदोलन आपली झालेली आहेत ही आपल्याला आपल्या माध्यमातूनच आम्ही आंदोलन लढलेलं हे आपल्याला माहित आहे. 2014 पासून ते 2019 पर्यंत जोपर्यंत भाजपचं शासन होतं तोपर्यंत आम्ही लढत होतो आणि त्या आंदोलनाचं नेतृत्व आपण करत होतो. या प्रत्येक आंदोलनाचं नेतृत्व आपण केलेलं आहे. आमचं 26 ऑगस्टचं जे आंदोलन झालं 26 ऑगस्ट 2019 या आंदोलनामध्ये क्रांती चौकामध्ये आपण आम्हाला एक शब्द दिलेला होता की जर आमचं शासन आलं या विनामुदानीत बांधव इथं बसलेला प्रत्येक माझा बांधव हा तुम्हाला आमचा माणूस समजताय, आपला माणूस समजताय. तळमळीने त्यांना वाटतंय की हा माणूस तळमळीने आमचा प्रश्न निकाली काढेल, आमचा प्रश्न आज ना उद्या तरी निकाली निघेल. परंतु आज जवळजवळ 2 वर्ष होत आलेले आहे. पुढच्या महिन्यामध्ये या शासनाला 2 वर्ष होणार आहे साहेब. परंतु अद्यापही आमचा प्रश्न जशाला तसा त्याच ठिकाणी कितपत पडलेला. किती दिवस आहे माझा साधा प्रश्न आहे किती दिवस आहे? खेळकर आमचा एक शिक्षक तिथं आलेला नाही सर, तो आपल्याला माहित आहे सर. ते अनिल पाटील सर माझं वय 53 वर्ष आहे सर. अशा प्रकारचे आता फक्त 3-4 वर्ष 5-5 वर्ष किंवा लग खूप झालं. 1 मिनिट माझा 1 मिनिट सगळे जरा शांत बसा.
तुमची बाजू मांडायला लागलोय ना साहेब। केळकर सारखा आमचा मुख्याध्यापक मुख्याध्यापक पदावर असलेला माणूस त्याची जर घर तुम्ही येऊन पाहिलं राहुल नगरच्या झोपडपट्टीमध्ये 10x10 ची खोली आहे, सगळ्या भिंतीचे पापुत्र्या निघतात, मुली त्याच्या मनपाच्या शाळेमध्ये जातात, त्या केळकर सरच्या शाळेवरचा एक शिक्षक आहे अमोल सरदारी साहेब, त्याची अवस्था पाहता मुख्याध्यापकाची अवस्था आज त्याचं वय आहे जवळजवळ 56 वर्ष, म्हणजे फक्त 2 वर्ष राहिलेलं आहे त्याला रिटायर व्हायला, पण अद्यापही त्याला 20% वरती अनुदान भेटलेलं नाही साहेब, हे किती दिवस चालणार? आम्ही आपल्याला आपलं म्हणून आम्ही आपल्याला आमचं म्हणून आजपर्यंत आम्ही आपल्याला आमचंच म्हणतोय आणि उद्या आमचा आपल्याला आम्ही आमचंच म्हणणार आहोत, परंतु साहेब येत्या या हिवाळी अधिवेशनामध्ये हा प्रश्न निकाली आहे आणि जो येणार नाही त्याला कसं तुमच्या पाठीमागे आणायचं ते आमच्या शंभर टक्के आम्ही या आमदारांना तुमच्या सोबत आहे, परंतु साहेब काही झालं तरी आता हा घोषीचा जो मुद्दा आहे जे त्रुटीच्या शाळेचा मुद्दा आहे त्रुटीच्या शाळेच्या मुद्द्याला कशाला साहेब आता पाहिजे अधिवेशनात सुद्धा काय करत आहे? एकदा 20% अनुदान भेटलेला 20% अनुदान घेत आहे, 10x10 वेळेला 20-30 वेळेला चेकिंग झालं, किती वेळा करायचं आठ वर्षीच्या मुलाच्या बाबतीत काही ते चाललंय आणि साहेब आता कुठलंच नकोय, आता फक्त एकच मागणी, कुठली मागणी? 100% आणि हे फक्त तुम्ही तुम्ही जर अजित दादाकर बसलं सलग गुन्ह्यामध्ये त्या गुन्ह्यामध्ये आम्ही मुंबईला सलग काही दिवस बसलो, एका दिवस खंडपर्यंत होता 5-5, 6-6 हजार लोक त्या ठिकाणी उपस्थित होते साहेब, आता हा प्रश्न निकाली द्यावा एवढी आमची अपेक्षा, कारण आता आता सहन अन्यथा शेवटी आम्हाला आमच्याच या शासनाच्या विरोधात आमच्या आपल्याच विरोधामध्ये आम्हाला आंदोलन पुकारल्याशिवाय पर्याय राहणार नाही, साहेबाच्या सोबत राहायचं, भाऊच्या सोबत राहायचं, भाऊच्या साहेबाच्या सोबत राहायचं 100% हा प्रश्न मी काही घेणार आपल्याला इथं केला जाणार भाऊ एक त्याच्यानंतर दुसरा एक महत्वाचा विषय आहे साहेब, आता हे कशा कशा 20 आणि 40% शाळा आल्या कुठेतरी शाळेचा प्रश्न निकाली चाललेला, परंतु आपल्याची या शासनाने बसवलं पट संख्येच्या अभावी त्रुटीमधल्या शाळा अडकवल्या, या आधार कार्डचं जे भूत आहे ते आधार कार्डचं भूत सुद्धा आमच्या विनानुदानित बांधवाच्या अंशतः अनुदानित बांधवाच्या डोक्यावरून आपण उतरविलं पाहिजे, आणि तिसरा शेवटचा एक मुद्दा आहे साहेब टीईटीच्या संदर्भातला, तर टीईटीच्या संदर्भातला राज्य शासनानं केंद्र शासनाकडे प्रस्ताव दाखल केला पाहिजे की जेवढे आमचे आता विनाअनुदानीचे बांधव साहेब त्याच्यामध्ये जास्तीचे हरवल्या झाले, मी विनाअनुदानीचा बांधव म्हणून या बांधवांचा प्रश्न उपस्थित करतो, या बांधवांचा टीईटीचा प्रश्न सुद्धा निकाली निघणार नितांत गरजेचं आहे, केंद्र शासनाकडे आम्ही त्याच्यावर संघटनेच्या माध्यमातून शिक्षकांच्या बाबतीमधली पॉझिटिव्ह भूमिका सुप्रीम कोर्टामध्ये मांडावी आणि आधार कार्डचं मात्र भूत या लोकांच्या डोक्यावरून उठवावं, एवढ्या या आमच्या माफक काही मागण्या आहेत, त्याच्यातली सगळ्यात पहिली मागणी मी आपल्याला सुरुवातीला बोलला या मागणीकडे मात्र आता थोडंसंही दुर्लक्ष करू नये, एवढी आपल्याला नम्र विनंती।